जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, तलाठीभरती क्वेश्चन पेपर इंग्लिश ग्रामर या सिरीजमधील पार्ट 51 तुमच्यासमोर या व्हिडिओद्वारे रिप्रेझेंट करतो आहे। या व्हिडिओपासून मी इंग्लिश ग्रामरमध्ये स्पेशली एक 2 सेकंदाचा मी अवधी देणार आहे। क्वेश्चन वाचल्यानंतर त्या 2 सेकंदामध्ये तुम्ही तुमचं जे योग्य वाटणारं ॲन्सर आहे ते सिलेक्ट करत जायचं। त्यानंतर टोटल प्रश्न असणार आहेत 30, तर 30 पैकी तुम्हाला एक्झॅक्ट किती मार्क्स येत आहेत ते जरूर कमेंटद्वारे सांगा, जेणेकरून ॲनालिसिस करता येईल की कट ऑफ किती लागू शकतो तलाठी भरतीसाठी, कारण तलाठी भरतीचा कट ऑफ पूर्णतः डिपेंड असतो इंग्लिश ग्रामरवर। क्वेश्चन नंबर 1, सिनोनिम ऑफ कॉर्पोरल। ऑप्शन नंबर 1 फिजिकल, ज्यांनी सिलेक्ट केलं असेल त्यांचं एकदम बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 2, सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ हायलाइटेड वर्ड। वाइल्ड गूस चेस चा करेक्ट मीनिंग आपल्याला शोधायचा ऑप्शन म्हणणं। ज्यांनी ऑप्शन नंबर 3 सिलेक्ट केलं असेल, ऑप्शन नंबर सी, त्यांचं बरोबर आहे। अ फुलिश ॲडव्हेंचर म्हणजेच काय, तर एक मूर्ख साहस। प्रश्न क्रमांक 3, सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ लेनियंट। ज्यांनी ऑप्शन नंबर ए सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे, कारण लेनियंटचा अर्थ होतो सौम्य किंवा मृदू, टफचा अर्थ होतो कणखर किंवा कठीण। प्रश्न क्रमांक 3, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच। ही वॉज अ रियल पॅसिव ॲग्रेसिव पर्सनॅलिटी। ऑप्शन नंबर सी हे ॲन्सर, ज्यांनी टिक केलं असेल, सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे। ऑक्सिमोरॉन म्हणजेच काय, तर विरोधाभास अलंकार। ही वॉज अ रियल पॅसिव ॲग्रेसिव पर्सनॅलिटी, या वाक्यातून आपल्याला विरोधाभास हा अलंकार स्पष्ट जाणवतो आहे। प्रश्न क्रमांक 5, करेक्ट मीनिंग ऑफ पेस। ऑप्शन नंबर सी हे ॲन्सर आहे, स्ट्राइड। तर पेसचा अर्थ होतो पाऊल किंवा चालण्याची गती, स्ट्राइडचा अर्थ देखील तोच होतो, पाऊल किंवा चालण्याची गती। प्रश्न क्रमांक 6, पिक द करेक्ट मीनिंग ऑफ हायलाइटेड आयटम ऑर फ्रेज। बीटिंग मोर दॅन शी कुड चिव। तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ज्यांनी ऑप्शन नंबर ए सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे। टेकिंग ऑन मोर रिस्पॉन्सिबिलिटी दॅन वन कॅन हँडल। प्रश्न क्रमांक 7, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स। सेंटेन्स आहे, आय एम सो थर्स्टी दॅट माय थ्रोट इज ॲज ड्राय ॲज बोन। ज्यांनी ऑप्शन नंबर सी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे। हा अलंकार आहे उपमा अलंकार, सिमिली, गत किंवा परीने आपण मराठीत ओळखतो, आणि इंग्रजीमध्ये ॲज ॲज लाईक सो ॲज अशा प्रकारचे शब्द असतील तेव्हा आपण ओळखतो। प्रश्न क्रमांक 8, फाइंड द मीनिंग ऑफ वर्ड अलिबी। ज्यांनी ऑप्शन नंबर सी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे। अलिबीचा अर्थ होतो संरक्षण साधणारी एखादी गोष्ट किंवा अन्यत्र उपस्थितीचा पुरावा किंवा बचाव, तर त्या अर्थी अलिबीचा समानार्थी शब्द आहे, करेक्ट मीनिंग डिफेन्स। प्रश्न क्रमांक 9, सप्लाय द करेक्ट टेन्स ऑफ द वर्ब इन द सेंटेन्स। सेंटेन्स आहे, आय विश अवर पीपल
डॅश नॉट सो क्रुएल आय विश दे डॅश मोर सिम्पथी. तर या प्रश्नाचं ॲन्सर ज्यांनी ऑप्शन नंबर एक सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. ऑप्शन नंबर ए बरोबर का आलं त्याचं रिझन, पीपल आपण देनुसार कन्सिडर करतो तर देनुसार योग्य आहे वेअर, त्यावरती ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर डी हे कट झाले होते. सेंटेन्स पूर्णतः भूतकाळी रूपाचा आहे त्यावरती हॅव येणार नाही, ऑप्शन नंबर ए हे ॲन्सर. प्रश्न क्रमांक 10 सिनोनिम ऑफ पिल्फर. तर या प्रश्नाचं ॲन्सर ज्यांनी ऑप्शन नंबर ए सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. पिल्फरचा अर्थ होतो चोरणे, न कळत संपणे. याला समानार्थी शब्द स्टील म्हणजे सुद्धा चोरणे किंवा न कळत संपणे. प्रश्न क्रमांक 11 फिल इन द ब्लँक्स युझिंग राईट फॉर्म ऑफ सिंपल प्रेझेंट ऑर प्रेझेंट कंटिन्युअस. प्रश्न आहे शी डॅश डॅश अ पुल ओव्हर फॉर हर सन शी डॅश टू नीट. तर या प्रश्नाचं ॲन्सर ज्यांनी ऑप्शन नंबर एक सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. तर बघा किती सिंपल लॉजिक होतं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपल्याला शोधायचा होता फक्त. कंटिन्युअससाठी काय होतं तर इज आय एन जी, एम इज आर प्लस आय एन जी फॉर्म फक्त ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर डीमध्ये होता. ज्या अर्थी पहिल्या वाक्यात वर्तमान काळ आहे त्या अर्थी दुसऱ्या वाक्यातसुद्धा वर्तमान काळ असतो. तर अशा प्रकारे ऑप्शन नंबर डीसुद्धा कट झालं होतं आणि ऑप्शन नंबर एक हे ॲन्सर आलं होतं. तर ज्यांनी अगोदरच्या सिरीजमधले व्हिडिओ बघितले असतील अप टू 50 पार्ट 1 ते पार्ट 50 पर्यंत त्यांना जरूर हे ॲन्सर एकदम बरोबर देता आलं असेल. पण जे काही नवीन असतील व्हिडिओ बघणारे त्यांना सजेस्ट करतो की आधीच्या ज्या काही व्हिडिओ मी अपलोड केलेल्या आहेत तलाठी भरती क्वेश्चन पेपर इंग्लिश ग्रामर फ्रॉम पार्ट 1 टू पार्ट 51 सर्वच व्हिडिओ बघा. प्रश्न क्रमांक 12 फाइंड द मीनिंग ऑफ हायलाइटेड वर्ड अर्गो. तर या प्रश्नासाठी ज्यांनी ऑप्शन नंबर बी सिलेक्ट केलं असेल त्यांचं उत्तर बरोबर आहे. अर्गोचा अर्थ होतो म्हणून, म्हणून या अर्थाने देअरफोर बरोबर, हेन्स बरोबर, इन्स्टेड बरोबर. प्रश्न क्रमांक 13 आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. सेंटेन्स आहे आय विल टेक मी ऑनली, इट विल टेक मी ऑनली 2 सेकंड्स टू गेट रेडी. तर या प्रश्नासाठी ऑप्शन नंबर सी ज्यांनी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. हायपरबोल म्हणजे काय तर अतिशयोक्ती अलंकार. तरी हे वाक्य इटसेल्फ सांगतंय, अतिशयोक्ती सांगतंय की मी 2 सेकंदात तयारी होऊ शकते माझी. 2 सेकंदात तयारी करणं अशक्य आहे, अतिशयोक्ती आहे. प्रश्न क्रमांक 14 फाइंड द मीनिंग ऑफ वर्ड निंबल. तर निंबलसाठी ज्यांनी ऑप्शन नंबर बी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. निंबलचा अर्थ होतो मित्रांनो चपळ, चलाक किंवा जागृत दक्ष. प्रश्न क्रमांक 15 आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स. आर्ग्युइंग विथ हर वॉज लाईक गोईंग फॉर अ स्वॉर्ड फाईट. या प्रश्नाचं ॲन्सर ज्यांनी ऑप्शन नंबर सी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. सिमिली म्हणजे उपमा. या वाक्यात जर बघाल तुम्ही लाईक आहे, लाईक ॲज ॲज सो ॲजने जोडलेली वाक्य सिमिली अलंकाराची असतात.
प्रश्न क्रमांक 16, फाइंड द मीनिंग ऑफ हायलाइटेड वर्ड इन द सेंटेंस ही वॉज करेजियस मैन टू इंडिक्ट हिज ओन ब्रदर. तर इंडिक्टसाठी ज्यांनी ऑप्शन नंबर बी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. इंडिक्टचा अर्थ होतो निवेदन, प्रोसिक्यूटचा अर्थ होतो अभिप्राय. प्रश्न क्रमांक 17, हायलाइटेड वर्डचा अर्थ काय? ग्लुटॉन. या प्रश्नासाठी ज्यांनी ऑप्शन नंबर सी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. ग्लुटॉनचा अर्थ होतो खादाड. हॉगचा अर्थ होतो स्वार्थी, लोभी. प्रश्न क्रमांक 18, पिक द राईट आयटम विच फिट्स इन टू द सेंटेन्स हिज व्ह्यू ऑन द करंट पॉलिटिकल सिच्युएशन सीम्स टू हॅव डॅश विथ द रेस्ट. तर या प्रश्नासाठी ज्यांनी ऑप्शन नंबर सी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. स्टड अप अ ऑर्नेस्ट नेस्ट म्हणजे काय? तर घरटे हलवणे. ही आजच्या पॉलिटिक्सची सिच्युएशन आहे. प्रश्न क्रमांक 19, सिलेक्ट द राईट अँटोनिम इरोडाइट. तर या प्रश्नाचं आन्सर ज्यांनी ऑप्शन नंबर ए सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. इरुडाइटचा अर्थ होतो विद्वान किंवा पंडित. इग्नोरंटचा अर्थ होतो अज्ञान. प्रश्न क्रमांक 20, पिक द राईट मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स प्लिएबल. या प्रश्नासाठी ज्यांनी ऑप्शन नंबर सी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. समथिंग विच इज इझिली फ्लेक्झिबल. प्रश्न क्रमांक 21, हायलाइटेड आयटम ऑर फ्रेजचा अर्थ सांगा. चेक इन. तर या प्रश्नाचं आन्सर ज्यांनी ऑप्शन नंबर ए सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं, चेक इन म्हणजे एखाद्या स्थळाला भेट देणे, चेकआउट म्हणजे त्या भेट दिलेल्या स्थळाला सोडून जाणे. तर त्या अर्थी चेक इन म्हणजे काय? टू पे अ व्हिजिट टू समवन. ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 22, कन्वर्ट द फॉलोइंग ॲक्टिव टू पॅसिव वॉइस. या प्रश्नाचं आन्सर मी प्रत्येकाकडनं अपेक्षित करतो. जे कोणी या सिरीजचे सर्व पार्ट्स बघत असतील, पहिल्या पार्ट्सपासून ते आतापर्यंतच्या या 51 पार्टपर्यंत, त्याला प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर फक्त क्वेश्चनला बघितल्यानंतर जमलं पाहिजे. प्रश्न आहे, सेंटेन्स आहे, द टायगर वॉज चेझिंग द डियर. मला वाटतं प्रत्येकानेच ऑप्शन नंबर सी क्लिक केलं असेल. सहकारी क्रियापद होतं, ॲज इट इज आहे ऑप्शन नंबर बी आणि सीमध्ये. त्यावरती ऑप्शन नंबर ए आणि डी तुम्ही कट केले असतील. ज्यावरती क्रियापदाला आय एन जी प्रत्यय आहे त्यावरती बीइंगचं कंपल्शन वाक्यामध्ये असेल, ऑप्शन नंबर सी क्लिक करायचं. पुढच्या प्रश्नावर फॉरवर्ड व्हायचं. प्रश्न क्रमांक 23, फाइंड द मीनिंग ऑफ हायलाइटेड वर्ड ट्रिमिंग्स. ज्यांनी या प्रश्नाचं आन्सर ऑप्शन नंबर सी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. ट्रिमिंग्सचा अर्थ होतो सजावट. डेकोरेशनचा अर्थ होतो सजावट. क्वेश्चन नंबर 24, पिक द राईट आयटम विच फिट्स इन टू द सेंटेन्स. सेंटेन्स आहे, कॅरिंग अ स्मार्टफोन हॅज अ बिकम डॅश डॅश. या प्रश्नाचं आन्सर ज्यांनी ऑप्शन नंबर डी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे, द ऑर्डर ऑफ द डे. क्वेश्चन नंबर 25,
फाइंड द मीनिंग ऑफ वर्ड डिस्क्रीट. ज्यांनी ऑप्शन नंबर सी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. डिस्क्रीटचा अर्थ होतो सावध, त्यानंतर कॉशियसचा अर्थ सुद्धा होतो सावध. प्रश्न क्रमांक 26, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव वॉइस फ्रॉम द सेंटेन्स. सेंटेन्स आहे रोशनी विल ॲक्सेप्ट द पोझिशन. ज्यांनी ऑप्शन नंबर डी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. ज्यांनी या सिरीजचे सर्व पार्ट्स बघितले असतील त्यांनी फक्त सहकारी क्रियापद आणि क्रियापदाचे पहिले रूप बघितलं असेल, ज्या अर्थी पहिले रूप आहे पॅसिव वॉइस होताना बी असणारं ऑप्शन त्यांनी शोधलं असेल. बी फक्त ऑप्शन नंबर 4 आहे, ते आहे ॲन्सर. प्रश्न क्रमांक 27, आयडेंटिफाय द मीनिंग ऑफ हायलाइटेड वर्ड कॉन्जेनियल. ज्यांनी ऑप्शन नंबर ए सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. कॉन्जेनियलचा अर्थ होतो आनंद, प्लीजंटचा अर्थ होतो आनंद, एन्जॉयबलचा अर्थ होतो आनंद, त्या अर्थी ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. या एक्झाम्पलवरनं, या क्वेश्चनवरनं लक्षात येतं की ओकॅब्युलरी किती महत्त्वाची आहे इंग्लिश ग्रामरमध्ये. प्रश्न क्रमांक 28, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. सेंटेन्स आहे द कॅमेरा लव्ज हर सिन्स शी इज सो प्रिटी. ज्यांनी ऑप्शन नंबर डी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. पर्सोनिफिकेशन हे ॲन्सर आहे. पर्सोनिफिकेशन म्हणजे व्यक्तिवाचक अलंकार, व्यक्तित्व अलंकार. तर हे उत्तर काल, याचं कारण शी म्हणजे तिच्याबद्दल खूप जास्त तारीफ करणे, स्पेशली तिच्याबद्दल. तर त्या अर्थी ऑप्शन नंबर डी हे ॲन्सर आलं आहे, व्यक्तिवाचक. प्रश्न क्रमांक 29, पिक द राईट मीनिंग ऑफ हायलाइटेड वर्ड रिब्युक्स. ज्यांनी या प्रश्नासाठी ऑप्शन नंबर ए सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. रिब्युक्सचा अर्थ होतो अस्वीकार. ऑप्शन नंबर एचा अर्थसुद्धा तोच होतो, डिसअप्रुवल अबाउट समथिंग. प्रश्न क्रमांक 30, आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ हायलाइटेड वर्ड कॅलिबर. ज्यांनी या प्रश्नाचा ॲन्सर डी सिलेक्ट केलं असेल त्यांचं बरोबर आहे. कॅलिबरचा अर्थ होतो क्षमता, ॲबिलिटीचा अर्थसुद्धा होतो क्षमता.